शहरातील वाहतूक कोंडीत बेशिस्त रिक्षा चालकांमुळे दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. बेशिस्त आणि अनधिकृत रिक्षा चालकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू करताच पहिल्याच दिवशी निम्म्याहून अधिक रिक्षा रस्त्यावर धावल्याच नाहीत तर 322 रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून 1.25 लाखाचा दंडही वसूल करण्यात आलाय. विशेष म्हणजे प्रथमच महिला पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करत नियम उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांना दणका दिलाय. याबाबत अधिक माहिती दिली पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी. विशेषतः ट्रॅफिक सुरळीत होण्यासाठी ऑटो रिक्षांना नियमन करण्याचा एक ड्राईव्ह सुरू केलेला आहे. आपण ऑलरेडी 2 ड्राईव्ह खूप यशस्वीपणे राबवलेले आहेत, त्यामध्ये हेल्मेट आणि सीट बेल्ट आणि ड्रंक ड्राईव्ह याच्या अनुषंगानं आपल्याला शहरामध्ये 28 फेटल डेथ्स कमी करण्यात यश मिळालेलं आहे. कम्पॅरेटिव्ह फिगर्समध्ये पहिल्यांदाच रिव्हर्स ट्रेंड फेटल डेथ्समध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर शहरामध्ये आता स्मार्ट रोडचे स्मार्ट सिटीच्या रोडची कामं सुरू आहेत, CCTVचं इन्स्टॉलेशन सुरू आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम येणार आहे. थोडीशी केऑटिक ट्रॅफिकची सिच्युएशन बघितली असता हे लक्षात आलं की शहरामध्ये ऑटो रिक्षांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामध्ये परवानाधारक ऑटो रिक्षांचे आणि परवानाधारक ऑटो नसणारे अशांचं सेग्रिगेशन करून पूर्ण माहिती जमा केली असता शहरामध्ये साधारण 23,426 आत्तापर्यंत रिक्षा परवाने दिलेले आहेत. त्यातले ग्रामीण परवाने 7,646 आहेत आणि शहरातले 15,780 आहेत. पण शहरामध्ये साधारण 25 ते 26,000 ऑटो रिक्षा प्लाय करताना दिसून येतात. दिवसभरामध्ये पोलिसांचं अस्तित्व असतं किंवा ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर असतात, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला आणि अगदी सकाळच्या वेळेला बेकायदेशीर परमिट शिवाय असणाऱ्या रिक्षा प्लाय करणं, दिवसासुद्धा प्लाय करणं हे प्रकार चालू होते. त्यामुळे जे जे इश्यू आहेत, शहर वाढतं आहे, 19 लाख लोकसंख्या झालेली आहे, शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मध्यम वस्ती असेल किंवा झोपडपट्टी असेल तर रिक्षावाल्यांच्या त्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे तिथं राहतात आणि त्याच भागात व्यवसाय करतात असून दिसून येते. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे ट्रॅफिक जॅमचे पॉईंट्स त्या त्या ठिकाणी तयार होताना दिसून येतात. त्यामुळं पूर्ण अभ्यास करून 3 प्रकारचे रिक्षाचे नियमन करण्याचा पोलीस आणि RTO विभागानं संयुक्त निर्धार केलेला आहे. त्यामध्ये एक तर मीटरप्रमाणे रिक्षा चालू राहिली पाहिजे, कारण मध्यमवर्गीय लोकांना या पद्धतीच्या अडचणी आलेल्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर आल्या. त्यामुळं स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जर कुणाला मीटरनं जायचं असेल तर त्याला जाण्यासाठी रिक्षावाल्यांनी नाही म्हणता कामा नये तशी कारवाई करण्याची सुरुवातसुद्धा केली. काल 3 तसे स्टिंग ऑपरेशन केलेले आहेत आपण. जवळजवळ काल 70 दिवसा रिक्षा विदाऊट परमिटच्या पकडल्या आहेत, रात्री 30 विदाऊट परमिटच्या रिक्षा पकडल्या आहेत. ह्या सगळ्या स्क्रॅप ज्या झालेल्या आहेत, 99च्या अगोदरच्या रिक्षा आहेत, 97च्या अगोदरच्या, त्या स्क्रॅप करण्याची प्रोसेस पण आपण सुरू केलेली आहे. दुसरं, 30 रूट्स RTOनं ठरवून दिलेले आहेत की ज्यामध्ये त्यांना शेअर रिक्षा, कारण कामगार वस्ती असल्यामुळं त्या शेअर रिक्षांच्या अनुषंगाने त्याचं आपण नियोजन केलेलं आहे. आणि तिसरं, प्रीपेड रिक्षा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला एकतर बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर असतातच, पण टुरिस्ट सेंटर असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी बनवता येतील का, जेणेकरून त्याचं नियमन होईल. शहरामध्ये 265 थांबे हे अधिकृतरित्या महानगरपालिकेच्या NOC मंजूर केलेले आहेत, पण त्या ठिकाणी असणाऱ्या रिक्षांची संख्या ही खूप वाढलेली होती. त्यामुळे त्यांचं नियमन, अजून काही थांब्यांची मागणी आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांच्या अडचणी समजूनसुद्धा घेऊन आपण अशा पद्धतीचा एक ब्लूप्रिंट बनवतोय, जेणेकरून रिक्षामुळं ट्रॅफिकमध्ये अडथळे येणार नाहीत, रिक्षामध्ये काही गुन्हे घडलेले आहेत तसे गुन्हे होणार नाहीत, त्यात क्रिमिनल गुंडा एलिमेंट्स, अरेरावी करणारे एलिमेंट्स आहेत ते कमी होतील. आणि योग्य पद्धतीनं आपण, कारण पोलिसांना बऱ्याचदा प्रायोरिटीज बदलत असतात, गेले 6-7 महिने कंटिन्युअस बंदोबस्त होता, आता पुढचा 1-3 महिन्याचा पिरियड आहे की ज्यामध्ये आम्ही ट्रॅफिकवरती लक्ष देऊ शकतो. तर हे रिक्षावाल्यांना व्यवस्थितपणे नियमन लावून, शिस्त लावून, त्यांनाही त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका पोलीस घेऊन ट्रॅफिक नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच 106 रिक्षांचे कागदपत्र व फिटनेस प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात जमा करण्यात आलाय. 9 न्यूज साठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.